वाव शिमी पण रेडी झाली. हे बघा मस्त चकल्या तेलामध्ये गेलेल्या. शिमी काय खाते तू? बिस्कुट. म्हैसूर पाक खाते. मजा आहे बाबा एका मुलीची म्हैसूर पाक खाते. आवडलं तुला? तुझा ड्रेस दाखव, छान छान न्यू न्यू ड्रेस दाखव. ओ नो का ग, असं का करते ग? मला देते म्हैसूर पाक प्लीज. हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे पाडवा, त्याचबरोबर भाऊबीज पण आहे. तर सगळ्या भावंडांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ता वाजलेले आहेत 11:15. सगळे झाडून पुसून झालेलं आहे, त्याचबरोबर आज मी बनवणार आहे आहोंच्या आवडीची चकली. एकच पदार्थ शिल्लक राहिलेला आहे बनवायचा, तो म्हणजे चकली. तर आता सकाळचा स्वयंपाक वगैरे आटोपलेला आहे, तर आता मी चकलीची तयारी करते. मी कुकर लावला आहे, कुकरमध्ये टाकलेली आहे मुगाची डाळ शिजायला टाकलेली आहे. त्याचबरोबर मी मैद्याचं पीठ पण उकडायला ठेवलं आहे. भाजणीचं पीठ इथे भेटत नाही, त्यामुळं मी मैदा आणि मुगाच्या डाळीची चकली बनवते. खूप खमंग लागते आणि झटपट बनते. चला बनवूया मुगाची चकली. आणि संध्याकाळी मी यांचं छान औक्षण करणार, छान साडी नेसणार आहे. तर चला आता आधीच चकली बनवून घेऊया. तेथे आपला मैदा उकडून झालेला आहे आणि खाली मी मुगाची डाळ पण शिजून घेतलेली आहे. त्या दोन्ही काढते बाहेर. ही मुगाची डाळ, ते मैदा जो उकडून घेतलेला आहे तो एकदम घट्ट झालेला असतो, तर त्याला आता मी चाळून घेणार फोडून. हा उकडलेला मैदा आता मी चांगला फोडून घेणार आहे आणि फोडल्यानंतर पुन्हा एकदा त्याला चाळून घ्यायचं. म्हणजे जे असे ढेपसे झालेले असतात घट्ट, ते सगळे चाळून निघतात आणि खाली चांगला सॉफ्ट मैदा येतो. मैदा चाळून झाल्या मी त्यात घातलेली आहे हळद, लाल तिखट, त्याचबरोबर पांढरे तीळ. आपल्या चकलीमध्ये ते अगदी चवदार लागतात म्हणून. आणि चवीपुरतं मीठ. आता मी तेल असं मोहन केलेलं आहे, तर ते ह्याच्यात घालून घेणार आहे. मोहन घातल्यानंतर हे सगळं पीठ आहे ते छान एकत्र मिक्स करायचं, म्हणजे ते जरा हलकं होतं कडकडीत तेलामुळे. आणि याच्यात घालण्यासाठी मुगाची डाळ शिजून घेतलेली आहे, तर तिला पण आपल्याला आधी गाळून घ्यायची आहे, म्हणजे ती एकसारखी होते. याच्यात मी थोडा हातावरती ओवा चोळून टाकलेला आहे आणि याच्यात आता आपण घालूया ही गाळून घेतलेली मुगाची डाळ. या पिठामध्ये जशी मावल तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला ही डाळ घालायची आहे. याच्यात पाणी नाही मी ॲड करणार. या डाळीमध्येच पूर्ण पीठ भिजून घेणार आहे मी. हे पीठ जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही. तर याच्यात मी थोडी थोडी डाळ घालून छान प्रकारे याला मळून घेतले. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, तरी पण मी आता एक दोन आधी चकल्या पाडून बघणार आणि त्याच्यानुसार मग ठरवणार याच्यात अजून डाळ ॲड करायची आहे की नाही आहे. मी इथे अशा प्रकारे बटर पेपर ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर चकल्या पाड्याने. आता शर्वरी आलेली आहे मला मदतीला. इकडे तेल ठेवलेलं आहे चकली भाजण्यासाठी, तळण्यासाठी. तेल गरम होते तोपर्यंत शर्वरीकडून चकली पडते की नाही बघूया. जमते का? गुड जॉब. चकली तयार नाही झालेली, परंतु तू करू शकते तिला तयार. आता हे असं छोटस हे करायचं, फिरवायची. छोटी चकली तुझी तयार झालेली आहे. यू कॅन डू इट शर्वरी. ओ नो 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 वे. बघा मस्त चकल्या तेलामध्ये गेलेल्या आहेत तळण्यासाठी. सगळ्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. ही बघा आमची शर्वरी छान साडी नेसून रेडी झालेली आहे. आणि आता मी दिवे लावणार आहोत हो की नाही. संध्याकाळ झाली आहे, दिवे लागले आहेत आणि आता मी रेडी झालो आहोत सगळे. शर्वरी, श्रीमे आणि मी पण मी मस्त साडी नेसलेली आहे.
नथ काल मी लक्ष्मी पूजनाच्या वेळेला नथ विसरले होते घालायला आणि आता ती घातली आहे. आणि आता यांचं ऑफिस संपलं की मी त्यांना औक्षण करते म्हणजे पाडवा संपन्न होऊन जाईल. हे आमचं लग्न झाल्यावरती सुरुवातीला घेतलेली मला साडी आणि हा ब्लाऊज आता पण नेतोय हे विशेष आहे. लग्नाला 10 वर्ष होत आलेत आणि अजूनही येते तो छान वाटते मला त्या साड्या घालता येत आहेत. येस वाव श्रीमयी पण रेडी झाली आहे. किती सुंदर दिसते श्रीमयी. ताईने पण फुल घातले केसांमध्ये. श्रीमयी दाखव मला तुझा ड्रेस. कसं चलती आहे पकडून पकडून. आहा चला आता आपण सगळे लाईट लावून घेऊया बाहेरच्या. आणि आलेले आहेत आमचे हे निमित्त आम्ही दोघांनी ब्लू ब्लू घातलेला आहे. त्यांनी ब्लू घातलेला आहे कुर्ता. सगळे रेडी झालो आहोत आम्ही आता छान. ड्रेस चेंज करून झाले आणि रिलॅक्स मध्ये शिमई आता चकली खातीये बसून एकदम. The next day. Hi everyone. आज आहे नेक्स्ट डे. काल पाडव्याचं पूजन झाल्यानंतर ना औक्षण करून झाल्यानंतर ना शूट नाही केलं कारण मला जेवणाची सगळी तयारी करायची होती. मुलींना खायला प्यायला घालून झोपवायचं पण होतं तर त्याच्यात राहून गेलं. आणि आज नेक्स्ट डे आता वाजलेले आहेत 10:30 आणि दिवाळी अजून संपलेली नाही आहे कारण की आता दिवाळीचे 4 दिवस संपल्यानंतर ना सुरुवात होते ती दिवाळीच्या फराळाला देवणघेवण करण्यासाठी. आणि आज माझी मैत्रीण सुप्रियाजीला तुम्ही या आधी पण व्हिडिओ पाहिला आहे ती येत आहे फराळीचा डबा घेऊन आणि मग आम्ही दोघी मिळून एकमेकींचा फराळ खाणार, टेस्ट करणार छान आणि गप्पा मारणार. तर तिच्या आधी येते आणि फराळाचं गोडधोड तर असणारच पण त्याचबरोबर काहीतरी वेगळं पाहिजे चटपटीत खायला म्हणून मी थालीपीठ बनवते आत्ता. तर मी सुरुवात करते थालीपीठ बनवायला. आणि हे गेलं आपलं थालीपीठ तव्यामध्ये. माझी मैत्रीण सुप्रिया आलेली आहे फराळ घेऊन आणि आता आई तर ती पण खूप छान सगळा फराळ बनवते आणि ऑर्डर्स पण घेते इथं पार्टीच्या वगैरे. तर तिने खूप सारा फराळ आणलाय आणि आता आम्ही दोघींनी इथे सगळं मांडून घेतलंय फराळ आणि आता छान ताव मांडणार आहे त्याच्यावरती. त्याचबरोबर केलेले आहेत थालीपीठ आणि ते पण खाणार आहे आता आम्ही. हा काय करते तू? फक्त झोकाच खेळायचा का? झोका एक झोका. हे काय करतेय तू? असं फायर होत लाकड लाकूड घासू. कोणी सांगितलं तुला असं फायर होत? ते असं नाही, ते दगडावर दगड घासल्यावर होतात आणि मग लाकड पेट घेतात. आणि ते पण ठराविक दगड असतो त्याच्यावरती घासलं त्याला गारगोटी बोलतात. गारगोटी ती गारगोटी गरम झाली की आग लागते ठिणगी पडून. ठिणगी म्हणजे की असं एक स्पार्कल टाईप उडतो त्यातून. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही स्कूलमधून आलो. मी शर्वरीला पिकअप केलं आणि थोडा वेळ आम्ही गार्डनमध्येच प्ले केलं, त्यांना थोडा वेळ खेळवलं आणि आता घरी पोहोचलो. सुप्रिया आली होती आणि आम्ही भेटलो, फराळ केला, खूप छान वाटलं, खूप साऱ्या गप्पा वगैरे केल्या.
ती पण गेली तिच्या मुलाला पिकअप करायचं असतं, त्यामुळे ती पण 2 वाजता गेली आणि मी पण 2:30 शर्वरीला पिकअप करायला गेले. आता मी घरी आलोत आणि 2 दिवसाचा हा ब्लॉग तुमच्या बरोबर शेअर केला. आय होप तुम्हाला आवडला असेल. हाच तुमच्या बरोबर शेअर केला 2 दिवसाचा ब्लॉग, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा आणि पाहत राहाल वेज. हे जीवन सुंदर आहे.